शारदीय नवरात्र महोत्सव 2020 तुळजापूर मंदिरात सीमा उल्लोघनाचा सोहळा जल्लोषात संपन्न। उस्मानाबाद दिनांक 26 तुळजापूर येथील श्री तुळजाभवनीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 सुमारास तुळजाभवनी मातेचा सीमा उल्लंघनाचा सोहळा पार पडला। श्री तुळजाभवनी मंदिरात पहाटे विधिवत पूजा व आरती करून देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकून पुन्हा आरती करण्यात आली। मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार, आयराजा उदो उदोचा जयघोष आणि संबळांच्या साथीने सर्व विधी करण्यात आले। तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमा उल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते। सीमा उल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रावस्थेत जाते। यावेळी देवीच्या मूर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साड्या परिधान करण्यात येतात। शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्री देवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले। यावेळी सर्व भाविकांनी कुंकू व फुलाची उधळण करत आई राजा उदो उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला। यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास मंदिर संस्थानाचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानाचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्याय मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते।